मला असं वाटतं की सगळ्या कलाकारांच्या वतीनं मी अगदी दोन शब्द बोलणार आहे, कारण प्रत्येकाला बोलण्याची संधी नाही मिळणार आहे. आणि आभार प्रदर्शनाचं फार गोड काम माझ्यावरती सोपवलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला सौरभ आणि योगेश तुमचे महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांच्या वतीने आभार मानायचे आहेत, कारण हा सिनेमा याचा घाट घालणं, कारण प्रत्येकजण संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला किंवा बाबूजींची गाणी लहानपणापासून जो ऐकत मोठा झालेला आहे, प्रत्येकजण हे सांगतोय की हा सिनेमा बघणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. त्यामुळे त्या सगळ्या रसिकांच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार की हे शिवधनुष्य तुम्ही पेललत. त्याचबरोबर सगळ्या आमच्या पत्रकार मित्रांचे मैत्रिणींचे मी मनापासून आभार मानते की सिनेमाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि रिलीज झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी असेच उभे राहणार आहात याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि या सिनेमाशी निगडीत प्रत्येक बातमी, प्रत्येक बातमी म्हणते कारण या सिनेमाशी निगडीत फक्त चांगल्याच बातम्या आहेत, कुठल्याही पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी किंवा काही या सिनेमाच्या बाबतीत घडूच शकत नाही, तर त्या बातम्या तुम्ही आजवर लोकांपर्यंत पोहोचवताय, प्रेमाने पोहोचवताय, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आज प्रेक्षकांमध्ये सुद्धा जे सगळे रसिक प्रेक्षक जमलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार. आणि सोशल मीडियावरती स्वतःहून या सिनेमाशी निगडीत नसलेली सुद्धा अनेक जण हिरिरीने या सिनेमाचं प्रमोशन करतायत. आज ह्या स्टेजवरून ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने मी त्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि त्याचबरोबर एक सुंदर योगायोग असा आहे की या सिनेमाची अनाउन्समेंट याच ठिकाणी झाली होती आणि ट्रेलर लॉन्च सुद्धा आज याच ठिकाणी संपन्न होतोय, तोही एक खूप छान योगायोग आहे. त्यामुळे ऑडिटोरियम चे जे मालक आहेत त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. साऊंड सिस्टीम लाईट्स ज्यांनी केलेले आहेत, या सिनेमाशी निगडीत प्रत्येकजण, सगळे HODs त्यांचे पण मी आभार मानते. आणि अर्थातच सगळ्या जेवढी उत्तरताई तुझे सुद्धा खूप खूप आभार, आजचा कार्यक्रम सूत्रसंचालनाची जबाबदारी तू पार पाडलीस. आणि अर्थातच मी श्री राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानते, आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीनं आभार मानते, कारण मराठी सिनेमाच्या पाठीमागे आत्तापर्यंत तुम्ही खंबीरपणे उभे राहिलेले आहात आणि तुमचा खरोखरच आम्हा सगळ्यांना आधार वाटतो. आज तुमच्या हस्ते ट्रेलर लॉन्च होणं हे आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचं आहे. पुन्हा भेटत राहू, कारण ट्रेलरच्या रूपाने आणखीन नवीन चित्रपटाबद्दलची माहिती तुम्हाला मिळालेली आहे. आणि 1 मेची आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघतो योगेश सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघावा एवढीच मी विनंती करते. आणि हे आभार प्रदर्शनाचं काम मी संपवते. धन्यवाद.